अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे जो जो 10 ते 15 हजार शेतकऱ्यांचं नुकसान सभापती मोदी या ठिकाणी झालेलं आहे। अगदी संभाजीनगर बुलढाण्यापासून ते रायगडपर्यंत अशा अनेक जिल्ह्यामध्ये उभं आलेलं पीक शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर या ठिकाणी नेस्तनाबूत झालेलं आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये या शेतकऱ्याला नेमकं करावं काय, नेमकी कुठल्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं हे चित्र आपण सगळेजण पाहतो। कांदा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा सर्व पिकं, हरभरा असेल, या सगळ्या पिकाचं प्रचंड असं नुकसान सभापती मोदी या ठिकाणी झालेलं आहे आणि आकडेवारी जी आत्ता येते प्राथमिक ती 10 ते 15 हजार हेक्टरवरची आकडेवारी सभापती मोदी या ठिकाणी आणि म्हणून ती अजून वाढण्याची शक्यता आहे। काल आम्ही सरकारचं वक्तव्य ऐकलं की पंचनामे करायला त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत, परंतु तसे लेखी आदेश खाली गेलेत का हा एक विषय या ठिकाणी महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ते लेखी आदेश त्वरित देणे आणि आज दादा इथं बसलेले आहेत 33% खाली नुकसान झालं असेल तर जी आर प्रमाण आपण दादा त्या ठिकाणी देत नाही, त्यामध्ये शिथिलता आणण्याची गरज सभापती मोदी या ठिकाणी, नाहीतर मग खाली 33% खाली नुकसान झालेलं नाही आणि म्हणून पंचनामे नाहीत हा एक नवीन विषय पुढच्या काळामध्ये यायला नको आणि एका सीझनला आपण एकदा नुकसान देतो रब्बी आणि खरीप ती एक आठ या पंचनाम्यामध्ये शिथिल करण्याचा धोरणात्मक निर्णय सभापती मोदी घेणं अपेक्षित आहे। सभापती मोदी पंचनामे होतात, पंचनामे झाल्यानंतर नेमकं किती नुकसान झालं याच्या आकडेवारीवर अनेक शेतकरी पुढच्या काळामध्ये अडचणीत येतात की तो 33% खाली बसला नाही आणि म्हणून अपात्र झाला, अशा अनेक अडचणीला सामोरं जावं लागणार आहे आणि म्हणून सभापती मोदी क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स, मग या 33% खाली आता आज तुम्ही नुकसान भरपाई मोजताय, उद्या पीक या ठिकाणी जाणार आहे, 2 दिवसानं जाणार आहे, ते 33% तर 34% होणार नाही याची खात्री कोण या ठिकाणी देणार आहे आणि म्हणून सभापती मोदी आमची तुमच्या माध्यमातून मागणे की सरसकट नुकसान भरपाई या ठिकाणी द्यावी, टक्केवारीची आठ काढून टाकावी, राज्य शासनानं 3 हेक्टरची आठ या ठिकाणी केलेली आहे, केंद्राची आठ 2 हेक्टरची आहे, तो नियम कुठलाही न लावता ज्याचं नुकसान झालेलं आहे मग त्याला क्षेत्राची कुठली आट न लागता हे पंचनामे सभापती मोदी या ठिकाणी व्हायला पाहिजेत, नाहीतर मग पंचनामे होणार परत 1-2 हेक्टरचंच आम्ही देणार आहोत, 3 हेक्टरचं देणार आहोत याची निश्चिती या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून माझी सभापती मोदी आपल्या माध्यमातून विनंती आहे की सरकारनं पंचनामे करण्याचे निर्णय दिलेले आहेत काय हरकत नाही, परंतु या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये हे पंचनामे अडचणीत येणार आहेत ते त्याच्याबद्दल खुलासा करणं अपेक्षित आहे आणि तातडीची मदत म्हणून किमान जी आकडेवारी पहिली आलेली आहे त्यांना तातडीची मदत म्हणून जे आपण सानुग्रह अनुदान किंवा आता मदत पुनर्वसन खात्याचा जो जीआर आहे त्याप्रमाणे आपण हेक्टरी मदत या ठिकाणी देतो, त्यातली 50% त्यांच्या खात्यावर आता वर्ग करा, राहिलेले 50% तुम्ही भले पंचनामे आले तुमची कागद पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी तुम्ही द्या हरकत नाही, परंतु किमान 50% रक्कम तातडीनं त्यांच्या खात्यावर जमा करण्याची भूमिका राज्य शासनाने या ठिकाणी घ्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी।